राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार येत्या काही दिवसात जळगावमध्ये जाहीर सभा घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. कालच शरद पवारांची जळगावमध्ये सभा पार पडली आणि या सभेच्या पाठोपाठ अजित पवार सुद्धा एक प्रकारे उत्तर सभा म्हणून जळगावची सभा घेतील अशी चर्चा रंगते. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यासाठी अजित पवार जळगावचा दौरा करतील अशी माहिती आहे. त्यामुळे कालच्या शरद पवारांच्या सभेनंतर आता अजित पवार सुद्धा जळगावात सभा घेणार असल्याची माहिती मिळते आहे. जेव्हा शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेतलेली होती त्यानंतर काही दिवसातच अजित पवारांनी सुद्धा सभा घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि आता जळगावमध्ये शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांची सभा होणार असल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाल्यानंतरच्या पहिल्या काही सभांमध्येच हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की शरद पवार जिथे जिथे सभा घेतील तिथे अजित पवार गटाकडनं उत्तर सभा घेतल्या जातील. बीडमध्ये सुद्धा त्याची एक झलक पाहायला मिळाली आणि बीड पाठोपाठ आता जळगावमध्ये शरद पवारांची सभा पार पडल्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार इथे सभा घेणार असल्याची माहिती मिळते. ठाकरे गटाकडनं सुद्धा एक अपडेट आहे की उद्धव ठाकरे अहमदनगरचा दौरा आटपून जळगावला जातील आणि जळगावमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा सभा घेतील. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पाठोपाठ अजित पवार यांची सुद्धा जळगावमध्ये जाहीर सभा होण्याची शक्यता व्यक्त होते. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी या दौऱ्यादरम्यान संवादही साधला जाईल. राष्ट्रवादीचे जळगावचे नेते आहेत एकनाथ खडसे. एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत. तर उत्तर महाराष्ट्रातली आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अजित पवारांची जळगावमध्ये सभाही पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.